नाशिक शहर पोलिसांनी सातपूरमध्ये एका वाहनातून वीस लाखांची रोकड आणि उपनगरमध्ये एका कामगाराच्या गरा घरातून तब्बल अकरा लाखांची रोकड जप्त केली होती या दोन ठिकाणी मिळालेली रोकड ही क कोणाची आहे याबाबत कुणालाही समाधानकारक उत्तरं देता आली नव्हती त्यामुळे पोलिसांनी ही रोकड जप्त केली होती ही घटना ताजी असतानाच आता नाशिक तालुका पोलिसांनी एस एस टी पथकामार्फत वाहनांची तपासणी करत असताना एका महागड्या वाहनामध्ये तब्बल तेत्तीस लाख सात हजारांची रोकड आढळून आली कारमधील दोघांना नाशिक तालुका पोलिसांनी विचारणा केली असता त्यांना कोणतीही समाधानकारक उत्तरं देता आली या यासंदर्भात आम्ही नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आंबले यांच्याशी संवाद साधला त्यांनी सांगितले की पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुगाव हद्दीमध्ये वाहनांची तपासणी केली जात होती त्यावेळेस एक महागडी कार आली या कारचे संशयास्पद वाटल्याने आम्ही तपासणी करत असताना या कारमध्ये तेहतीस लाख सात हजारांची रोकड आढळून आली कारमधील दोघांना कॅशबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाही त्यामुळे ही कॅश ही जप्त करण्यात आल्याचं आमले यांनी सांगितले कारमध्ये आढळून आलेली रोकड ही नक्की कुणाची आहे ही रोकड नक्की कुणाला दिली जात होती याचा तपास आता नाशिक ग्रामीण पोलिसांसह आयकर विभाग करत आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे महानगर नाशिक